आमचे सर्व ग्राहक नागरिक आणि हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक साई ममता स्वीट स्मार्ट लोणी। आमच्याकडे सर्व प्रकारचे दिवाळी फराळ योग्य दरामध्ये तयार करून मिळतील। चकली, अनारसे, करंजी, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, मसाला शेव, मिक्स मिठाई, मिक्स ड्रायफ्रूट, गिफ्ट बॉक्स, पोहा चिवडा, स्पेशल दिवाळी चिवडा, गुलाब जामुन, श्रीखंड, रसमलाई, सर्व प्रकारचे कॅडबरी सेलिब्रेशन गिफ्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण। आमची उत्पादने बंगाली मिठाई, काजू कतली, बालूशाही, म्हैसूर पाक, मलाई पेढा, स्पेशल केसर पेढा, खवा, कलाकंद, चिकू कलाकंद, पाइनऐपल कलाकंद, मैंगो कलाकंद, मलाई बर्फी, रबडी, रबडी लाडू, रबडी गेवर, पनीर जिलेबी आणि खवा जिलेबी। दिवाळी सणासाठी लागणाऱ्या फराळासाठी आजच संपर्क करा। प्रोप्रायटर राज पुरोहित बंधू, 9928-96-6657, ठिकाण चित्रालय चौक, लोणी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। राज्यातलं महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या मंत्रालयात बोललेलं आहे। आता जो पेट्रोल डिझेलच्या बाबतीतला जो निर्णय झाला, तर म्हणजे जसं केंद्रानं आपलं काही दायित्व निभावलं, राज्याने आता केलं पाहिजे पुढाकार। राज्याने 10 रुपये किमान पेट्रोलचे डिझेलचे जरी आता त्यातून सूट दिली, कडून पण दिलासा जनतेला मिळेल। तर मला वाटतं फक्त केंद्रावर आरोप करत राहायचे, केंद्राकडं बोट दाखवत राहायचं आणि आपलं स्वतःचं अपयश ही त्या पाठीमागे झाकत राहायचं, पण महाराष्ट्रातली जनता ही शून्य आहे। त्यांना आता कळालेलं आहे की खरं काम कोण करतंय आणि त्याचे परिणाम भविष्यात आपल्या पाहायला मिळणार आहेत। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की केंद्राने अगोदरच पेट्रोल डिझेलचे भाव वाढवलेले होते आणि आता त्यामुळे राज्यात देशात महागाई वाढली आहे। GST 50,000 कोटी रुपये थकवले आणि त्यामुळे केंद्र सरकार जाणीवपूर्वक राज्याला अडचणीत आणत असल्याचं त्यांनी म्हटलं। मला वाटतं त्यांचा अभ्यास कमी पडलेला दिसतोय। मुळातच असे कोणत्या प्रकारची वस्तुस्थिती नाही म्हणून म्हटलं ना की राज्याच्या मंत्र्यांचं फक्त एकमेव कार्यक्रम आहे की केंद्राकडे बोट दाखवायचं, पण आपल्या दिव्याखाली आणणार आहे ना। आणि राज्यातल्या मंत्र्यांनी भ्रष्टाचारातून थोडं बाजूला येऊन जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं ना, मला वाटतं मोठा दिलासा लोकांना मिळेल, पण ते दुर्दैव करत नाही। आज ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण समोर येत आहे, कुठेतरी वाम मार्गाने कमवलेला पैसा आज त्यामुळे लक्ष्मी यांच्यावर रुसली असं होतं की लक्ष्मी ज्यांच्यावर आता रुसलेली आई प्रसन्न आहे की मला माहित नाही, परंतु हे स्वतःलाच लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेतात असं दिसतं मला वाटतं। त्यामुळे खरं म्हणजे आज जनता उपाशी आहे, जनतेला कुठला आधार नाही आहे। आज वीज बिलाच्या वसुल्यातील उत्साह शेतकऱ्याच्या उत्साह बिलातून करण्याचं अतिशय मला वाटतं दुर्दैव निर्णय सरकार करतंय। म्हणजे एका बाजूला पुरामुळं अतिवृष्टीमुळं सगळी शेती व्यवस्था उद्ध्वस्त होत असताना खरं 100% वीज बिल माफ व्हायला पाहिजे होते आमची मागणी। 100% ते शेतकऱ्याचं कर्ज यावर्षी माफ करायला पाहिजे आमची मागणी होती, परंतु सरकार वेळ नाही ना। महसूल गोळा करता करता मंत्र्यांचा सगळा वेळ चाललेला आहे, त्यामुळे बिचारा शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी अशी सरकारची अवस्था आहे।